राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे धनंजय मुंडे यांना तातडीने मुंबई येथील कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री धनंजय मुंडे यांच्या छातीत दुखायला लागले होते त्यामुळे त्यांना ब्रिजकॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी तपासणी केली असता मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला असल्याचे निष्पन्न झाले त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे हजर होते अशी माहिती आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा